ज्योतिबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी. मुसळधार पावसातही दर्शनासाठी मोठी गर्दी. दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. ज्योतिबा डोंगरावर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुसळधार पावसातही भाविकांची अलोट गर्दी दर्शनासाठी झाली होती. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडले. सकाळी 8 ते 9 अभिषेक, सकाळी 10 वाजता इतर धार्मिक विधी, होम हवन, आरती, त्यानंतर 11 वाजता धूपारती सोहळा पार पडला. ज्योतिबा देवाची गुरुपौर्णिमेनिमित्त सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती. आज ज्योतिबा देवाचा वार रविवार आणि गुरुपौर्णिमा एकत्र आल्यामुळे ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी मुसळधार पावसात सुद्धा मोठी गर्दी केली होती. दर्शन रांगेवर छत नसल्यामुळे भर पावसात भाविकांनी भिजत ज्योतिबाचे दर्शन घेतलं. ज्योतिबा मंदिर ते ठाकरे मिटके गल्लीपर्यंत दर्शन रांग लागली होती. श्रीदत्त मंदिर पाठीमागे आदिनाथ आध्यात्मिक सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं व्यास पूजा विधी करण्यात आला. गुरुपौर्णिमा पूजन करून होम हवन करण्यात आलं व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. महानकर न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर. ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.